आगळं वेगळं देखणं अशा प्रकारचं ते साहित्य संमेलन झालं. आणि कविवर्य कुसुमाग्रजांच्या नगरीत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले नाहीत, मात्र सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते आपण कविवर्य कुसुमाग्रजांची कविता वाचून त्यांनी ती उणीव ती भरून काढली, त्याबद्दल मी सुरुवातीपासूनच आमच्या फडणवीस साहेबांना मनापासून अभिनंदन करतो. फडणवीस साहेबांनी कुसुमाग्रजांच्या ज्या कवितेतील ओळी म्हटल्या त्याच कवितेतल्या दुसऱ्या चार ओळी मी सुद्धा आपल्याला वाचून दाखवतो. कुसुमाग्रज तातासाहेब म्हणतात, खर तर अध्यक्ष महोदय हे कविता वाचणं शेरशायरी करणं आपल्या स्वभावात नाहीये, ते कधी मी एवढ्या सभा करतो पण काही मी आपलं बाकीच्यांनी म्हटलं तर कौतुक करतो पण आता काय करतात स्वभावाला औषध नसतं. परंतु आता फडणवीस साहेब तुम्ही 22 जुलैला जन्माला आलाय, मी 22 जुलैला जन्माला आलोय, त्याच्यामुळे अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका, अंधप्रथांच्या कुजट कोठारी दिवा भिता सम दडू नका, जुनाट पाने गळून पालवी नवे फुटे हे ध्यानी धरा, 21वे शतक समोरी 16 व्यस्तव रडू नका. एवढंच त्याच्या संदर्भातलं सांगतो, फार त्याचा आता बाकीच्या गोष्टी सांगून मी आपला बाकीचं जास्त मी त्याच्या संदर्भात बोलत नाही.